नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रीण एनर्जी रेसिपी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करायच्या आपण सर्वप्रथम आपण स्वामींचं स्मरण करून घेऊया। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनी मैत्रिणींनो, लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी पुन्हा एकदा नवीन विषयाबरोबर तुमच्या समोर आलेली आहे आणि आजचा नवीन विषय म्हणजे दिव्याबत्तीचे जे टाइम असते, आपल्याला संध्याकाळचा टाइम, ज्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतो त्याचप्रमाणे तुळशीजवळ देखील दिवा लावतो, तर अशा वेळेला आपल्याला कुठेही बाहेर जायचं काम असलं तर या वेळेला आपल्याला बाहेर जायचं नाही। कारण त्यावेळेला दिव्याच्या टाइमवर म्हणजे सायंकाळची जी वेळ असते सहाची, त्यावेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला आपल्याला बाहेर जायचं नसलं, कुठलंही आपल्याला एखादं अर्जंट काम असलं किंवा हॉस्पिटलचं जर काम असलं तेव्हाच आपल्याला बाहेर जायचं असलं। अन्यथा आपण कधी फिरायला गेलो किंवा एखादं शॉपिंग करायची आहे तर तुम्ही त्या वेळेला जाऊ नका। जर तुम्हाला ही कामे करायची असले तुम्ही मधल्या वेळेमध्ये करा, म्हणजे तुमच्याकडे जो दुपारचा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही ते काम करा। पण संध्याकाळी जे दिव्याचे टाइम असते तर त्या टाइमवर तुम्हाला ही कामे करायची नाही किंवा बाहेर जायचं नाही। याने काय होतं, दिव्याबत्तीची टाइम ही अशी असते की आपल्या घरी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला आपण घरातील दरवाजे लावून बाहेर जातो, तर यामुळे काय होते, आपल्या घरी जी येणारी लक्ष्मी असते ती परत म्हणजे उलट्या पायाने ती परत जात असते। तर हे आपल्यासाठी ही वाईट गोष्ट आहे आणि म्हणजे वाईट गोष्ट म्हणजे आपल्यासाठी ते नुकसानदायक ठरू शकते। तर अशा वेळेला आपल्याला कोणतंही काम असलं तर आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा खूपच जसं अर्जंट काम असलं तरच आपल्याला बाहेर जायचं आहे। तर ही गोष्ट घरातील महिलांनी लक्षात ठेवायची आहे आणि या वेळेला जे संध्याकाळची वेळ असते म्हणजे दिवेबत्तीच्या टाइमवर त्या व्यक्ती घरातील कोणत्याही सदस्यांनी झोपायचं नाही किंवा जेवण करायचं नसते। तर हे एक दरिद्रीचं या म्हणजे जी लक्ष्मी येते त्या वेळेला सहाच्या वेळेला त्या वेळेला जर आपण एखाद्या व्यक्तीने जेवण केलं किंवा झोपलं तर हे दरिद्रीचं लक्षण असते। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, जे दिवेबत्तीचे टाइम असते त्या दिवेबत्तीच्या टाइमवर आपल्याला घराच्या बाहेर जायचं नाही कारण त्यावेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून आपण घरातील दरवाजे लावून हे बाहेर जायचं नाही। तर हे आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं। तर ही गोष्ट एक मित्रमैत्रिणीने तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। जर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्कीच करा। पुन्हा अशा एका नवीन छानशा माहितीबरोबर आपण लगेचच भेटूया। तोपर्यंत बाय बाय।